श्री मिश्रा जी, सोमन सर, असिस्टंट पुलिस इंस्पेक्टर सुरेश मैडम, पवार प्रशालेचे मुख्याध्यापक पाटील सर आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणींना, खरं तर पाहिलं तर या समितीचा आणि या शाळेचा खरंच कौतुक करण्यासारखं आहे। मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळण्यासाठी जिद्द, चिकाटी, अभ्यासात सातत्य आणि आत्मविश्वास याची गरज असते। सध्या तुम्ही सगळे विद्यार्थी आठवी नवी दहावीला शिकता, बरोबर आहे का? तर तुम्ही प्रथमतः इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतचे इतिहास, भूगोल, विज्ञान, राज्यशास्त्र आणि इत्यादी विषयाची पुस्तकं नीट वाचा आणि त्यांचे नोट्स काढा आणि स्पर्धा परीक्षेमधील भविष्यामध्ये बारावीनंतर मागील एक पाच वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे। म्हणून तर कोणीतरी म्हटलेलं आहे, लक्षण ओजन होणे पाय, लक्षण ओजन होणे पाय, कदम निराकर चल, सफलता तेरी चरण जोगेगी आज नहीं तो कल। आपले लक्षण आपल्या ध्येयावर असले पाहिजे। जब तक ना हो सफल, जब तक ना हो सफल, नीज जीन को त्यागो तुम, नीज जीन त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम। कुछ किए बिना झेलेकार नहीं होती, कुछ किए बिना झेलेकार नहीं होती, कोशिश करने वाली भी कभी हार नहीं होती, कोशिश करने वाली भी कभी हार नहीं होती। त्याप्रमाणे याच विचाराशी सुसंगत एका ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, इफ यू वांट सक्सेस यू मस्ट बी नाऊ माइंडेड, कष्टाला पर्याय नाही। म्हणून मित्रांनो, आता सध्या ही साधारणपणे मध्यमवर्गीय समाजाची मुलं आहेत, तर त्यामधून आतापर्यंत जास्तीत जास्त महान व्यक्ती घडलेले आहेत, मोठ्या मोठ्या गेलेले आहेत। साधारणपणे 90% ही लोक मध्यमवर्गीय समाजातले आहेत, कारण त्यांना त्या परिस्थितीची जाण असते। तर मित्रांनो, तुझ्या येणाऱ्या भविष्यासाठी सर्वांना शुभेच्छा आणि समितीचं आणि शाळेचा इथं येऊन मान सन्मान दिला आणि तुमच्याशी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी थोडे बोलून मी माझे दोन शब्द संपवितो। जय जय महाराज।